राष्ट्रवादी काँग्रेसचे कळव्यातले फायर ब्रँड आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज एल्फिन्स्टनच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. प्रचंड गाजावाजा करून आणि आंदोलनाची बातमी सोशल मीडियात व्हायरल करून या आंदोलनाची चर्चा रंगवण्यात आली. मात्र हे रेल रोको आउट घटकेचा ठरलं आणि त्यात जय जयकार झाला तो आव्हाडांचाच. शुक्रवारी एल्फिन्स्टन स्थानकामध्ये चिंगराचिंगरी झाली. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कळव्यामध्ये रेल रोको आंदोलनाचा घाट घातला. रेल रोकोमुळे गाड्या लेट होतील, एल्फिन्स्टनला बळी पडलेल्या 23 निष्पाप नागरिकांसारखाच प्रवाशांना त्रास होईल याचा साधा विचारही पक्षाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना करावासा वाटला नाही. पॉलिटिकल फुटेज मिळवण्यासाठी अशी आंदोलनं करण्याची त्यांना सवयच आहे. कळव्याचा रेल रोकोही अशाच आंदोलनांपैकी एक. कुठलेही सुधार करायचे नाहीत, काही करायचं नाही, आणि लोकांना स्वप्न विकायची 1,20,000 कोटीची बुलेट ट्रेन. आणि भाषणात सांगायचं की ह्याच्यात कोण बसणार तर नाही आहे, पण जगाला दाखवण्यासाठी एक करायचं आहे. सर्वात प्रॉफिटेबल काय तर सबर्बन लोकल ट्रेन आहे, तिला न सुधरवता तुम्ही नको तिथे वायफळ खर्च करून लोकांचे जीव जाऊ देत आहे. अर्थात आव्हाडांचं हे आंदोलन म्हणजे फार्सच ठरला, कारण अवघ्या 1.5 मिनिटात हे आंदोलन आटपलं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर आले, पोलिसांनी त्यांना हटवलं, एवढ्यातच हे आंदोलन संपून गेलं. विशेष म्हणजे या आंदोलनात रेल्वेचा निषेध नव्हताच, फक्त राष्ट्रवादीचा विजय असो आणि जितेंद्र आव्हाडांचा विजय असो एवढ्याच घोषणा या आंदोलनात होत्या. अवघ्या 1.5 मिनिटात आंदोलन आटोपल्यामुळे याचा रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही, पण नेते असली स्टंटबाजी ज्या मुंबईकरांसाठी केल्याचा आभास निर्माण करतात त्यांनाच याचा त्रास होतोय याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. याबाबत जितेंद्र आव्हाडांना विचारलं असता ते मीडियावरच कसे घसरले बघा. मैंने आपसे पूछा की आप आंदोलन में थे, किसी को दिक्कत हुई, आप बताइए ना, आप वहां के वहां पत्रकार करके खड़े थे, आपको लगता है किसी को दिक्कत हुई? नहीं नहीं, हम आपसे पूछ रहे हैं, हाँ या ना में जवाब दीजिए. दिक्कत नहीं हुई, आप कहते तो काम हो गया ना. एल्फिन्स्टनच्या घटनेसाठी रेल्वेचा निषेध करायलाच हवा, पण आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी असली आंदोलनं करायची आणि त्यामध्ये घोषणा मात्र आपल्याच द्यायच्या याला काय म्हणावं? अशा रेल रोकोचा सामान्य मुंबईकरांना त्रास होण्याची शक्यता असताना त्रास होतच नाही, झालाच नाही असं म्हणणं राजकारण्यांच्या मुजोरीचं आणखी वेगळं उदाहरण काय सांगावं. कपिल राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.